माजी आमदार संदीप नाईक एक स्वच्छ प्रतिमा अभ्यासवृत्ती कुशल युवा राजकारणी व जनतेशी नाळ जोडलेलं एक युवा नेतृत्व ज्या नेतृत्वाने आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात धडाकेबाज कामाने आपली ओळख सार्थ ठरवली. माजी मंत्री व ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राजकीय जीवनाला संदीप नाईक यांनी सुरुवात केली. वारसा हक्काने राजकारणात संधी मिळाली असली तरी देखील संदीप नाईक यांनी आपली राजकीय कारकीर्द स्वबळावर निर्माण केली. नगरसेवक, स्थायी समिती सभापती आणि 2 वेळा आमदार असा आतापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास. आपल्यातील संयमीपणा व समय सुचकता यांचा संगम साधून संदीप नाईक यांनी आपली भूमिका चोखपणे बजावली. 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत ऐरोली मतदारसंघातून संदीप नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली आणि ते पुन्हा एकदा आमदार झाले. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत एकीकडे हॅट्रिक आणि दुसरीकडे मुलाचं कर्तव्य अशा अग्निपरीक्षेतून संदीप नाईक यांना जावं लागलं. मात्र आपले वडील गणेश नाईक यांच्यासाठी पुत्र संदीप नाईक यांनी स्वतः निवडणुकीतून माघार घेतली आणि वडिलांसाठी पुत्राने आपल्या आमदारकीचा त्याग केला आणि त्यांच्या याच निर्णयानंतर संदीप नाईक हे जनतेला भावलेले एक उत्तुंग नेतृत्व म्हणून आज पुढे आले. या कार्यकाळात राजकीय जीवनात सक्रिय असणारं नाईक कुटुंब माणुसकीच्या भावनेतून सदैव तत्परतेने कार्यरत राहिलंय. आज याच कुटुंबातील सदस्य असणारे संदीप नाईक आपल्या सोबत थेट संवाद साधणार आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया या आव्हानात्मक कार्यकाळात नाईक कुटुंब कसं लोकांसाठी कार्यरत राहिलंय. सर्वप्रथम सर, आपलं हार्दिक स्वागत. कोरोनाचं सावट, त्यातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणं एक मोठी जबाबदारी तुम्ही निभावली. पूर्ण जग थांबल्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे देश खूप विकसित आहेत, हेल्थकेअरमध्ये ज्यांनी खूप रिसर्च केलेलं आहे, खूप प्रगती केलेली आहे, वेगवेगळ्या देशातून त्या प्रगत देशांमध्ये ट्रीटमेंट करता पेशंट जात असतात, त्या वेगवेगळ्या विषयांकरता जात असतात, अशा देशांना देखील अशा प्रकारचं कोणतं संक्रमण होईल आणि या माध्यमातून ते आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाईल, ते संक्रमण थांबवणं, संक्रमित झालेल्या पेशंट्सना ट्रीटमेंट करणं, हे एवढं अडचणीचं ठरेल हा विचार कोणीच केला नव्हता. कारण ह्याच्यावरचा ह्या कोरोनाविषयीचा उपाय काय, ह्याच्यावर इलाज काय, हा कसं थांबवलं जाईल, हे कसं हाताळायचं, ह्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती ही कोणालाच नव्हती. आणि ज्यावेळेस हे संक्रमण भारतामध्ये आलं, महाराष्ट्रात आलं, नवी मुंबईमध्ये आलं, त्यानंतर हे कोणाला झालं आहे, हे कोणाला झालं आहे ते आपल्याला कसं कळणार, त्याचे टेस्टिंग कुठे होणार, आपण ते कसं थांबवणार, त्याचे ट्रीटमेंट कोण करणार, कोणतं हॉस्पिटल ते ट्रीटमेंट करण्याकरता सक्षम आहे, प्रशासकीय यंत्रणा यावेळेस कशी हाताळली जावी, लॉकडाऊन असतील तर लॉकडाऊनचे नियम काय असतील, त्या लॉकडाऊनच्या नियमामध्ये जी गरज आहे, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा कशी असेल, या अनेक प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्या नवी मुंबई शहराला सुरक्षित ठेवणं आणि योग्य प्रकारचा उपाययोजना करणं हे अत्यंत चॅलेंजिंग होतं. परंतु ज्यावेळेस पहिला लॉकडाऊन जाहीर झाला त्याचवेळेस आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी आमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना एकत्र बोलवलं आणि एकत्र बोलून आपण या परिस्थितीच्या समोर गेलं पाहिजे, आपल्या स्वतःचं संरक्षण करताना, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करताना, आपण आपल्या शहराकरता, आपल्या समाजाकरता, आपल्या यथाशक्ती ज्या गोष्टी होतील ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपणच नाही,
आपल्यासोबत काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आपले सगळे हितचिंतक, आपल्या विचारसरणीबरोबर काम करणारे सर्व घटक, या सर्वांनाच या कोरोना संक्रमणाच्या परिस्थितीमध्ये लोकांना मदत कार्य देण्याकरता, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याकरता, हा संक्रमण वाढू नये ह्याकरता उपाययोजना करण्याकरता, जे संक्रमित झालेले आहेत त्यांना योग्य प्रकारची ट्रीटमेंट मिळण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न आणि आपल्या यथाशक्ती मदत करायची आहे, अशा प्रकारची धारणा त्या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी ठेवली. आणि ही परिस्थिती अत्यंत वेगळी होती आणि या वेगळ्या परिस्थितीमध्ये हे एक मोठं चॅलेंज होतं आणि ह्या चॅलेंजला आपण सर्वजण सामोरं जातो. राजकारण समाजकारणपेक्षा माणुसकी धर्म हा फॅक्टर या कार्यक्रमात खूप महत्त्वाचा ठरला, याला आपण कसं बघतो? बाकी ह्या करोना संक्रमणाच्या कालावधीमध्ये करोना ज्या व्यक्तीला होतो, तो करोना त्या व्यक्तीची जात कोणती आहे, त्या व्यक्तीचा धर्म कोणता आहे, त्या व्यक्तीचा पंथ कोणता आहे, तो गरीब आहे, श्रीमंत आहे, असा कुठलाच त्या ठिकाणी भेदभाव त्या ठिकाणी आपल्याला बघायला नाही मिळाला, हा सर्वांना झालेला आहे. त्यामुळे माणुसकी धर्माचं जतन करताना आपल्या यथाशक्ती जो व्यक्ती याच्यामध्ये अडचणीत आहे, तो जात, पंथ, भाषा, वर्ण, धर्म आणि विभाग जो आपल्यासमोर आला, ज्याची मदतीकरता कोणी आपल्याला विचारणा केली आणि आपल्याला त्यांना मदत आवश्यक आहे हे आढळून आलं, त्यामुळे आपल्याला शक्य असेल तर ती आपण ती मदत केली पाहिजे आणि आपल्या पूर्ण ताकदीनं केलं पाहिजे, अशा प्रकारची धारणा ही आदरणीय नाईक साहेबांनी स्वतःच्या मनामध्ये ठेवली, त्या प्रकारचे निर्देश आम्हा सर्व कार्यकर्त्यांना दिले आणि नाईक साहेबांनी केलेलं आवाहन यानुसार संपूर्ण नव्या मुंबईमध्ये त्यांच्या विचारसरणीसोबत काम करणारे सर्व त्यांचे कार्यकर्ते, नवी मुंबईच्या बाहेरचे देखील कार्यकर्ते, या सर्वांनीच आपल्या आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम या कालावधीमध्ये केलेलं आहे. गणेश नाईक 24/7 ही मोहीम सर्वत्र सुरू आहे, सर्वजण ग्राउंडवर काम करतात, दादा स्वतः ग्राउंडवर उतरले. ह्या करोनाच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन नंतर काय करायचं हा प्रश्न मला देखील पडला, परंतु आपल्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांना चालना देण्याचं, त्याला एक दिशा देण्याचं काम हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी केलं आणि ते मलाच नाही, त्यांच्या विचारसरणीवर काम करणारे सर्वच त्यांचे कार्यकर्ते, या सर्वांना एक मोटिवेशन आणि एक दिशा ही त्यांच्या माध्यमातून दिली गेली. आपल्या यथाशक्ती जेवढं होईल तेवढं काम आपल्याला करायचं आहे. त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की योद्ध्याची ओळख ही रणभूमीत होते आणि अशा परिस्थितीमध्ये या परिस्थितीला सामोरं जात असताना स्वतःचं संरक्षण करत, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत, आपल्याला आपल्या समाजाचं जे कर्तव्य आहे ते देखील पार पाडायचं आहे आणि पूर्ण शक्तीनिशी पार पाडायचं आहे. त्यामुळे स्वतः ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी नाईक साहेब स्वतः बाहेर पडले, नाईक साहेबांना बाहेर पडलेले बघून स्वतःचं संरक्षण करत त्यांच्यासोबत काम करणारे नगरसेवक असतील, लोकप्रतिनिधी असतील, कार्यकर्ते असतील, समाजसेवक असतील, सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे घटक, हे सर्वच लोक बाहेर पडले आणि त्यामुळे एक 24/7 ही एक संकल्पना पुढे आली आणि नाईक साहेबांनी सांगितलं की आपल्या पूर्ण क्षमतेनुसार आपण मदत कार्य आणि आपल्या परिसरामध्ये काम करा आणि काही जणांनी त्यांच्या विचारांवरून भावून प्रेरित होऊन तशी भूमिका घेतली आणि अनेक अशी लोकं आपल्या शक्तीनुसार त्यांनी आपलं स्वतःचं मत व्यक्त केलं की मी मला स्वतःला सुरक्षित ठेवताना मला जेवढं शक्य होईल तेवढे जे 24 तास मला काम करायचं आहे, 24/7 करायचं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये करायचं आहे, ही भूमिका खूप मोठी आहे. एक माणूस अशा प्रकारच्या करोनाच्या संक्रमणाच्या स्थितीमध्ये काहीच करू शकत नाही, परंतु एक माणूस लोकांना दिशा देऊ शकतो, एक माणूस लोकांना मोटिवेट करू शकतो आणि एका सहकाऱ्यांची साखळी निर्माण करून हे संक्रमण आपण रोखू शकतो. आणि तीच नाईक साहेबांनी केलेली अपील ही खरोखर मनापासून या सर्व कार्यकर्त्यांनी मनाशी अत्यंत प्रामाणिकपणे त्या आपापल्या परिसरामध्ये ह्या करोनाच्या संबंधी ज्या काही उपाययोजना असतील, काम असतील, लोकांच्या अडचणी असतील, ह्या दिवस रात्र सोडवण्याचा प्रयत्न केला. मी खरोखर या सर्वांचं अभिनंदन करेन की आपल्या नेतृत्वानं दिलेली दिशा आणि आपल्या नेतृत्वानं दाखवलेला मार्ग आणि त्यानुसार आपल्याला झोकून हे सर्व कार्यकर्ते आपली जीवाची पर्वा न करता या परिस्थितीमध्ये काम करतात. दादांनी एक गोष्टही सांगितली होती की लोक तुमच्यापर्यंत येण्यापेक्षा तुम्ही लोकांच्या घरापर्यंत जा आणि त्यांना मदतीचा हात द्या, ती कशी गोष्ट लोकांनी आत्मसात केली का? बाकी या परिस्थितीमध्ये
मी घराच्या बाहेर पडल्यानंतर मी संक्रमित होईन का, किंवा मला जर वाटतं की मी संक्रमित आहे, मी एखाद्याच्या करोना पेशंटच्या संपर्कात आलो तर माझ्यामुळे मी हा संसर्ग वाढवणार तर नाही, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आणि काही लोकांना संकोच देखील झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एखादा माणूस बोलत नाही म्हणजे तो अडचणीत नाही अशा प्रकारे आपल्याला समजायची गरज नाही. आपल्याला सर्व ठिकाणी सर्वांना होणारे अडचण आणि त्यांचे प्रॉब्लेम समजून स्वतःहून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत कोणत्याही प्रकारचा बडेजावपणा न करता आपल्याला लोकांना मदत करायची आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या विषयांवर नवी मुंबईतील नाईक साहेबांचे सर्व कार्यकर्ते आपल्या ताकदीपेक्षा आपल्या क्षमतेपेक्षा आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालूनसुद्धा त्यांनी या मदत कार्यामध्ये सहभाग घेतला. खरोखर या सर्वांचं मनापासून अभिनंदन. सर, प्रशासनावर खूप मोठी जबाबदारी होती या कार्यकाळात. तुम्हाला असं वाटतं की महापालिका प्रशासनाने सक्षमपणे या कार्यकाळात काम केलंय? बघी, महापौर महोदय असतील किंवा या परिसरामध्ये नवी मुंबईमध्ये काम करणारे नगरसेवक असतील, ते सर्वच पक्षीय नगरसेवक, त्यांना आपापल्या परिसराची माहिती आहे. कालावधी गेल्यानंतर तो कालावधी ह्या करोनाग्रस्त परिस्थितीमध्ये वाढवावा. आता इलेक्शन्स नाही आहेत, तो एक मदतच होईल आणि लोकांच्या समस्या डायरेक्टली प्रशासनापर्यंत पोचतील आणि त्याच्यावर उपाययोजना केली जाईल ही त्याच्यामधली धारणा होती. त्यामध्ये काय फक्त एकच पक्ष नाही तर सर्व पक्षाचे नगरसेवक होते, परंतु ती मागणी ही राज्य शासनानं ती नाकारली. परिणामी संपूर्ण प्रशासनाचं त्या ठिकाणी कंट्रोल हा पूर्ण महानगरपालिकेवर आला आणि अशा परिस्थितीमध्ये काहीच राजकीय सत्तेमध्ये असलेले घटक जे या पूर्ण जिल्ह्यापुरता त्या ठिकाणी मर्यादित आहेत, ते संपूर्ण राज्यस्तरावर काम करतात, त्यावेळेस यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. ज्या अधिकाऱ्यांच्या क्षमता नाही आहे, ज्यांना अनुभव नाही आहे, ज्यांची पात्रता नाही आहे, म्हणजे शैक्षणिक पात्रता, क्वालिफिकेशन पात्रता, अशा घटकांना प्रतिनियुक्तीवर नवी मुंबई महानगरपालिकेत आणले गेले. आपण राजकारण नक्कीच करा, परंतु करोना संक्रमणासारखी गंभीर परिस्थिती या शहरामध्ये असताना राजकारण करणं, आपली राजकीय उद्दिष्टांची पूर्तता करणं, आपले असलेले इतर उद्दिष्ट पूर्ण करणं हे त्या ठिकाणी चुकीचं आहे. या चुकीच्या अनुभव नसलेल्या पात्र नसलेल्या अधिकाऱ्यांकडे करोनासारख्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या. जे सक्षम अधिकारी आहेत, ज्यांना जाण आहे, ज्यांना माहिती आहे, अशा अधिकाऱ्यांना बाजूला ठेवून अशा अधिकाऱ्यांकडून तुम्ही जबाबदारी घेतल्यानंतर त्यांच्या मागची उद्दिष्ट ही फार वेगळी आहेत, ती राजकीय आहेत, ती काहीतरी उद्दिष्टाला धरून आहेत हे स्पष्ट झालेलं आहे आणि ह्याची माहिती देखील लोकांपर्यंत उपलब्ध झाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आदरणीय नाईक साहेबांनी एक आपली कुटुंब प्रमुखाची भूमिका जपावली की प्रशासनाच्या माध्यमातून चांगलं काम होत आहे तर त्याला आम्ही नक्कीच सहकार्य करू. परंतु अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही नवी मुंबईतल्या जनतेच्या आणि ह्या करोना पेशंटच्या जीवाशी खेळणार तर मी ते कदापि सहन करणार नाही. या परिस्थितीमध्ये वाशी एक्झिबिशन ग्राउंड हॉल येथे करोना हॉस्पिटल बनवण्याचं ठरवलं, त्याची मागणी देखील नाईक साहेबांनी केली, परंतु केल्यानंतर त्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही, त्या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर्स नाहीत, प्रॉपर डॉक्टर्स नाहीत, नर्सेस नाहीत आणि उद्घाटन करण्याचा घाट हा त्या ठिकाणी घातला गेला, प्रशासनावर दबाव आणला गेला. आणि ही गोष्ट निदर्शनात आल्यानंतर नाईक साहेबांनी स्वतः जाऊन तिकडे ही गोष्ट निदर्शनात आणली की ही वेळ नाही आहे. उद्घाटन करायची, राजकीय आपले ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करायची ही वेळ नक्कीच नाही. अजून या ठिकाणी ऑक्सिजन बेड नाही आहेत, ICU बेड नाही आहेत, इथे व्हेंटिलेटर्स नाही आहेत, इथे कक्ष वेगळे केले आणि आपण राजकारण काय करताय? आणि मग त्या गोष्ट बोलल्यानंतर मग लगेच ऑक्सिजन सिलेंडरची तयारी, मग व्हेंटिलेटरची मागणी, मग त्या ठिकाणी सुखसुविधा, त्या ठिकाणी वेगवेगळे वर्गीकरण, या गोष्टी सुरू, अशा अनेक गोष्टी आहेत. आता टेस्टिंग लॅब, आपण जिथपर्यंत टेस्टिंग केली त्याच्यानंतर मग 48 तासानंतर 3-4 दिवसानंतर जर रिझल्ट बाहेर आले तर संक्रमण वाढणार. त्याचवेळी जर ती लगेच दुसऱ्या दिवशी टेस्टचा रिझल्ट आला तर नक्कीच संक्रमण थांबवलं जाईल, तो माणूस स्वतःला क्वारंटाईन करून घेईल, कुटुंबापासून लांब होईल आणि संक्रमण पुढे वाढवणार नाही आणि स्वतःला लगेच ट्रीट करून घेईल आणि बरा होऊन तो घरी जाईल. पण अशा परिस्थितीमध्ये काही घटकांनी राजकारण केलं आणि योग्य पद्धतीनं ह्या गोष्टीचं नियोजन न केल्यामुळे, काहीतरी वेगळी उद्दिष्ट असल्यामुळे ही लॅबचं काम उशिरा सुरू झालं. मग नाईक साहेबांनी त्या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करून लवकरात लवकर ती लॅब सुरू करा, आता आम्हाला आंदोलन करायला लागेल
अशा प्रकारची भूमिका मांडल्यानंतर मग त्या लॅबचं काम सुरू केलं. आणि तरी देखील ते काय झालं तरी देखील काही उद्घाटनासाठी जाऊन त्या ठिकाणी राजकीय शेअर घेण्याचा अजून देखील हे घटक प्रयत्न करत आहेत आणि नवी मुंबईच्या लोकांच्या जीवाशी खेळत आहेत, ही खरोखर दुर्भाग्यपूर्वक गोष्ट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्या जे ज्या टेस्टिंग व्हायला पाहिजेत त्या अँटीजेन टेस्ट झाल्या पाहिजेत, ज्याला सिमटम्स आहेत त्याची करोना टेस्ट झाली पाहिजे, लगेच रिझल्ट आला पाहिजे. जर पेशंटला सिमटम्स आहेत, मायनर सिमटम्स असलं तरी त्याला क्वारंटाईन केलं पाहिजे, त्याला त्या प्रकारच्या मेडिसिन्स दिल्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतर जो मेजर सिमटम्स आहेत किंवा क्रिटिकल आहेत त्यांना ICU बेडमध्ये शिफ्ट केलं पाहिजे. आणि प्रत्येक पेशंट, मग तो गरीब असो, तो झोपडपट्टी परिसरातला असो, तो गावातला असो, तो शहरातला असो, तो कुठल्या धर्माचा असो, कुठल्या जातीचा असो, ज्याच्याकडे पैसे असो पैसे नसो, पॉलिसी असो पॉलिसी नसो, परंतु प्रत्येकाचं जीव वाचवण्याचा प्रयत्न हा त्याच ताकदीनं त्याच प्रयत्नानं त्या ठिकाणी झाला पाहिजे, ही धारणा आदरणीय नाईक साहेबांनी मनाशी बाळगली आणि त्या अनुषंगानं या सर्व विषयाचा पाठपुरावा केला. आणि त्यामुळे नक्कीच महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याचा हा खूप मोठा त्रास हा या परिस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळाला. आणि त्याच्यामध्ये खूप चुकीच्या पद्धतीनं काही भूमिका ह्या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून राबवल्या. कोणाला काय करायचं आहे ते त्यांना करून दे, परंतु ह्या परिस्थितीमध्ये राजकारण नाही करायचं. पक्षभेद बाजूला ठेवून सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला सगळ्यांच्या सूचनांचा अंतर्भाव करून आपल्याला ह्या शहरातून कोरोनाला हद्दपार करायचं आहे. आणि जे संक्रमित आहेत त्यांना योग्य प्रकारची त्या ठिकाणी ट्रीटमेंट द्यायची आहे, त्यांच्यावर योग्य उपचार करायचे आहेत. आणि हे संक्रमण पुढे वाढू नये, याची शृंखला याची साखळी थांबवण्याचा काटोकाट प्रयत्न करायचा आहे. हीच धारणा आदरणीय नाईक साहेबांनी मनामध्ये ठेवलेली आहे. APMC आणि इंडस्ट्री इथे देखील लॉकडाऊन असावं, प्रामुख्याने APMCला लॉकडाऊन असावं. APMCला लॉकडाऊन का? APMC ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. संपूर्ण देशातून विविध राज्यातून आपला माल, मग तो कडधान्य असतील, मसाला असेल, भाजी असेल, फळं असतील, ही APMCच्या माध्यमातून डिस्ट्रीब्यूट केली. परंतु APMCमधले जर व्यापारीच जर करोनाबाधित असतील, अधिकारीच जर करोनाबाधित असतील, तर प्रत्येक येणाऱ्याला ह्याचा संसर्ग होईल आणि त्याचं स्प्रेड वाढेल. ही सूचना आदरणीय नाईक साहेबांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना, कोकण आयुक्तांना आणि राजकीय सत्ताधारी पक्षाला देखील केली की आपण APMCचा लॉकडाऊन पाळा, आपण सगळ्यांची स्क्रीनिंग करा, आपण अधिकाऱ्यांची स्क्रीनिंग करा, आपण कर्मचाऱ्यांची स्क्रीनिंग करा, माथाड्यांची स्क्रीनिंग करा, मापाड्यांची स्क्रीनिंग करा, व्यापाऱ्यांची स्क्रीनिंग करा, एक प्रोटोकॉल तयार करा की कुठली गाडी आल्यानंतर कोणाला आतमध्ये घ्यायचं, त्याची चेकअप कशी होणार, त्यांनी कितपर्यंत जायचं, आणि त्याच्यानंतर मग ह्या 12-15 दिवसांनी पुन्हा स्क्रीनिंग झाल्या पाहिजेत. आणि ह्या सर्व उपाययोजना जर त्या ठिकाणी केल्या गेल्या, थोडंसं डिसेंट्रलायझेशन केलं, तर हा नवी मुंबईमध्ये वाढलेला संसर्ग हा फक्त APMCमुळे झालेला, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये माथाडी कामगार अफेक्टेड झाले, मापाडी अफेक्टेड झाले, व्यापारी अफेक्टेड झाले, अनेकांना प्राण गमवावा लागला. आणि हे फक्त आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी, अनेक चांगल्या लोकांनी ह्या सूचना केलेल्या आहेत, परंतु ही सूचना गांभीर्याने घेतली नाही, त्याच्यामधल्या उपाययोजना केल्या नाहीत, आणि त्याचा परिणाम हे नवी मुंबईमध्ये हा संसर्ग वाढला. दादांनी ज्या ज्या मागण्या केल्या किंवा ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या पुढचा विचार करून त्यांनी आधीच सूचना दिल्या आणि सतर्कतेचा इशारा दिला, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि कुठेतरी त्याचा इफेक्ट नवी मुंबईकरांवर. नक्कीच आम्ही वारंवार ह्या गोष्टी पत्राद्वारे ज्या ज्या घटकांपर्यंत, मंत्री महोदयांपर्यंत, अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या पोहोचवू, आणि मग शेवटी ह्या सर्व करून देखील ह्या गोष्टी होत नाही, त्यामुळे मग आम्हाला बाहेर उतरावं लागलं. मग महावितरण असेल, कोविड सेंटर असेल, महानगरपालिकेचं कोविड हॉस्पिटल असेल, लॅब सेटअप असेल, आयुक्त महोदयांची भेट असेल, या सर्व गोष्टी जे जाणकार लोक आणि नाईक साहेबांच्या सोबत काम करणारे त्यांचं शिष्टमंडळ, लोकप्रतिनिधी ह्यांच्या समवेत जाऊन वारंवार ती गोष्ट निदर्शनात आणून ती पूर्ण करण्याचा आग्रह आणि ते न पूर्ण झाल्यास आंदोलन करण्याचा देखील इशारा आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून दिला गेला. आणि त्यामुळे जेव्हा आपण सातत्यानं एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करतो, गोष्टी निदर्शनच आणून देतो आणि ह्या पूर्ण नाही झाल्या तर आंदोलन करू अशा प्रकारची भूमिका करतो, तर आपोआप ही यंत्रणा हलायला लागते. ही झोपलेली किंवा जी ज्यांना जाणून बुजून इच्छा असून सुद्धा कोणी ते थांबवलं असतं, अशा काम अशा यंत्रणेला लोकांच्या करता, योग्य गोष्टी करता कार्यान्वित करणं
ही गरज आहे, हे आपलं काम आहे. आणि ही भूमिका अत्यंत प्रभावीपणे, अत्यंत जागृतपणे आदरणीय नाईक साहेबांच्या सोबत त्यांचे सर्व सहकार्य त्या ठिकाणी निभावत आहेत. आणि त्यांनी सांगितलं आहे की मी कधी माझ्या 10 वर्षाच्या मिनिस्टर असण्याच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेत गेलो नाही, परंतु हा काळ नवी मुंबईच्या जनतेकरता महत्त्वाचा आहे, नवी मुंबईच्या जनतेच्या हिताकरता, त्यांच्या जीवनाकरता. त्यामुळे हे जिथपर्यंत करोना नवी मुंबईतून हद्दपार होत नाही तिथपर्यंत मी हे प्रयत्न सुरू राहणार, मी महानगरपालिकेत जाणार, मी आग्रह करणार, मी विनंती करणार आणि मी आंदोलन देखील करणार. दादांना नवी मुंबईकरांनी वेगवेगळ्या भूमिकेत अनेक वर्ष बघितलेलं आहे, मात्र या कार्यकाळात दादांची जी भूमिका आहे, ते ग्राउंड लेवलवर ते काम करतात, त्याच्यामुळे दादांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आता भावनिक झालेला आहे. काय वाटतं? नाही, नाईक साहेबांचं वागणं हे नेहमी भावनिकच होतं, राजकारण म्हणून नाही, सामाजिक काम करण्याची आवड आणि एखाद्याला न्याय मिळवून देण्याची मनामधली धारणा ही नाईक साहेबांची मोठी असलेली आहे. आणि मी त्यांचा मुलगा जरी असलो तरी माझं राजकीय मार्गदर्शक, सामाजिक मार्गदर्शक म्हणून मी त्यांना नेहमीच बघत असतो. माझ्याकरता ते एक रोल मॉडेल आहेत. आणि त्यांच्याकडे बघत असताना मी, कार्यकर्ते, इतर जेव्हा सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना अत्यंत शिस्तबद्धरित्या आणि अत्यंत संयमानं प्रत्येकाला सन्मानित करून आपण कोणताही भेदभाव न मानता आपण सामाजिक कार्य केलं पाहिजे ही त्यांची शिकवण आहे. आणि त्यांचे आचरण हे कधी राजकीय नाही, 50 वर्षापासून ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतात. आणि काम करताना जनता दरबार ही अत्यंत मोठी संकल्पना अनेक वर्षापासून त्यांनी राबवलेलं आहे. सातत्य, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची धारणा, एखाद्या माणसाला न्याय मिळवून देण्याकरता संपूर्ण प्रशासनाला त्या ठिकाणी एकत्र करणं, त्याला न्याय मिळवून देणं. सर्वसामान्य माणसाला जर तुम्हाला सरकारी यंत्रणेमधून न्याय मिळवून द्यायचा असेल तर खूप वेळ जातो, पुन्हा पुन्हा पाठपुरावा करून तो त्याचा पाठपुरावा करणं देखील थांबवतो. परंतु अशा दुर्लक्षित लोकांना, ज्यांना सहजासहजी न्याय मिळत नाही, अशा सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याची धारणा ही नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपण बघतो. त्यामुळे आमच्या सर्वांकरता ते खूप मोठे प्रेरणास्थान आहे. आणि राजकारण म्हणून नाही, परंतु सामाजिक जीवनामध्ये आपण आपल्या अनुभवाचा, आपल्या त्या ठिकाणी मिळालेल्या, त्या ठिकाणी आपल्याला पदाचा आपण उपयोग केला पाहिजे आणि जनसेवा केली पाहिजे. आणि त्याकरता मग ते स्वतःहून बाहेर येतात, ती म्हणजे योद्ध्याची ओळख ही रणभूमीत असते. त्यामुळे तुम्ही अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वतः बाहेर नाही आले तर तुमचे सहकारी, तुमच्या विचारसरणीवर प्रेम करणारे लोक ही त्या कार्यामध्ये बाहेर येणार नाही. परंतु ते करत असताना सातत्यानं आपण स्वतःला सुरक्षित ठेवा, आपण स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा ही देखील सांगायला ते कधी ते विसरत. अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे, न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत, म्हणून ते कधी कधी भावूक होतात जेव्हा जनतेचे प्रश्न समोर येतात तेव्हा. नाही, नक्कीच, म्हणजे जो माणूस ज्यांना भावना कळत नाही तो मग तो भावूक होऊ शकणार. त्यामुळे एखादा नेता हा जेव्हा मास लीडर असतो, जेव्हा तो रूट लेवलला काम करतो, तेव्हा तो जनसामान्यांच्या माणसांच्या समस्या ह्या जाणतो. आणि जिथपर्यंत आपण भावूक नसतो तिथपर्यंत आपण त्या समस्या जाणू शकत नाही. त्यामुळे नक्कीच नाईक साहेबांची शिस्त असली, त्यांच्यामध्ये काम करण्याची पद्धत असली, तर अत्यंत भावूक असं आदरणीय नाईक साहेब व्यक्तिमत्व. वडिलांची शिकवणच होती की तुम्ही त्यांच्यासाठी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर आला आणि त्यांच्यासाठी आपण मैदान मोकळं. नाही, हे म्हणणं त्या ठिकाणी माझ्याकरता, मी उलटं म्हणेन की आज ह्या जीवनामध्ये, या जगामध्ये मी आहे हा त्यांच्यामुळे आहे. त्यांच्या माध्यमातून मिळालेले संस्कार, त्यांची शिकवण आणि त्यांचा अनुभव आणि त्यांच्या माध्यमातून काम करण्याची मिळालेली संधी ही खूप मोठी आहे. आणि काम करताना पदच हवं आहे ही गोष्ट महत्त्वाची नाही, काम करत राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं नाईक साहेबांनी दिलेली संस्काराची आणि अनुभवाची शिदोरीच ही माझ्यासाठी खूप मोठी आहे. त्यामुळे असा मी विचार नक्कीच करत नाही. नाही, मी असं काही म्हणणार नाही, पण मी आपल्याला सांगितलं की मला मिळालेला अनुभव, मला मिळालेले संस्कार हे खूप आहेत. आणि ह्यापुढे ह्या गोष्टी तर मी नगण्य आहेत असं मला तरी वाटतं. सत्ता नाही आहे, पद नाही आहे, तरी तुम्ही निस्वार्थ भावनेने आज लोकांसाठी काम करतात, कोणती भावना तुम्हाला तिथपर्यंत? बाकी आपल्याला मिळालेला अनुभव, आपल्याला मिळालेली संधी आणि आपल्याकडे असलेली क्षमता या माध्यमातून अशा परिस्थितीमध्ये काम करताना किंवा समाजसेवा करताना पद हे त्याचं माध्यम आहे. नक्कीच
पदावर असल्यानंतर काही गोष्टी आपण साध्य करू शकतो, काही गोष्टी मांडू शकतो, परंतु नक्कीच आपल्याला असलेला अनुभव पद आहे म्हणूनच आपण काम करणार असं नाही, तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा देखील एक वेगळा आनंद आहे. आणि मला सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रात पद भूषवल्यानंतर मिळालेला अनुभव ह्याचा वापर मी समाजसेवेसाठी नक्कीच करेन. निराधारांना आधार देताना तुम्हाला स्वतःला काय समाधान मिळतं? आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवताना आपल्या समाजाकरता जे काय करता येईल ते पूर्ण ताकदीनं केलं आणि आज दिवस सत्कारणी लागला आणि आपल्याला दिसलेलं, आपल्याला कोणी विचारलेलं जे कार्य आहे ते आपण मनापासून करू शकलो याची जर मनाला समाधान मिळालं त्याच्यावर मोठं समाधान. आणि आपण केलेल्या कार्यातून एखाद्याला जर मदत होते ती मदत आणि आपण ते कर्तव्य पार पाडतो आणि त्यामध्ये यशस्वी होतो त्याच्याएवढा वेगळा आनंद हा कुठला असू शकत नाही. सर, युवा नेतृत्व म्हणून आपल्याकडे बघितलं जात आहे, अनेक युवकांच्या खूप अपेक्षा आहेत, त्यांच्यासाठी आपला काय संदेश असेल? नक्कीच, म्हणजे युवकांच्या माध्यमातून युवकांचं प्रतिनिधित्व करताना त्यांच्याकरता अत्यंत जागृतपणे काम करण्याची जबाबदारी ही माझ्यासारख्या युवा व्यक्तीकडे आहे. आज तरुणांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. आज घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःचं संरक्षण करत त्या कुटुंबातल्या सर्व व्यक्तींचं संरक्षण करणं आणि समाजामध्ये देखील काम करणं ही तरुणांची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे स्वतःला देखील ह्या तरुणांनी सांभाळलं पाहिजे. आपण बघतो की ज्या घटकांची इम्युनिटी कमी आहे किंवा ज्यांचं वय जास्त आहे अशा प्रकारची व्यक्ती, ह्या वयोगटातली लोक लवकर करोना संक्रमित होतात आणि क्रिटिकल होतात, डेथ्स पण होतात. परंतु एक पाहण्या अहवालामध्ये आलं की तरुणांमध्ये मृत्यूचं प्रमाण देखील आहे. त्याचं कारण मला असं वाटतं की तरुणांमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स आहे. आपल्याला करोना झाला किंवा करोना संक्रमित व्यक्तीच्या आपण संपर्कात आलो तर त्वरित आपण ते अथॉरिटीला कळवलं पाहिजे, स्वतःची टेस्ट केली पाहिजे, स्वतःला आयसोलेट केलं पाहिजे आणि लवकर जर टेस्ट सुरू केली तर लवकर बरा होऊन तो तरुण आपल्या घरी पुन्हा येऊ शकतो. परंतु मी तरुण आहे, माझी इम्युनिटी चांगली आहे, मला खोकला आला आहे, मला ताप आला आहे, मी करोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलो, मला काही होणार नाही आणि मग दिवस निघून जातात आणि मग तो स्वतः क्रिटिकल होतो आणि तो स्वतः टेस्ट करत नाही, त्याच्यामुळे तो आपल्या कुटुंबातल्या लोकांना देखील संक्रमित करतो. त्यामुळे तरुणांना स्वतःला सांभाळताना, आपल्या कुटुंबाला सांभाळताना, सामाजिक कार्य करत असताना स्वतःला देखील सांभाळलं पाहिजे. वेळ ही महत्त्वाची आहे. ज्या दिवशी आपल्याला वाटलं की आपल्याला लक्षणं वाटतायत, आपण संपर्कात आलो, त्याच दिवशी जर आपण टेस्ट केली, आपण जर स्वतःला जर क्वारंटाईन करून घेतलं तर ट्रीटमेंट मिळाल्यानंतर काही दिवसांमध्येच तो तरुण पुन्हा घरी येऊ शकतो. परंतु आत्मविश्वास असताना अति आत्मविश्वास हा काही ठिकाणी भारी पडतो. काही जण खरोखर या कोविड योद्धा म्हणून काम करत असताना मग तरुण पोलीस अधिकारी, तरुण कर्मचारी, तरुण डॉक्टर, तरुण एखादा वॉर्ड बॉय हा देखील काम करतो, पण जेव्हा त्याला वाटतं की तो स्वतः त्यामध्ये संक्रमित झाला तेव्हा त्याने टेस्ट केली पाहिजे. वेळेवर न मिळणारी झोप, वेळेवर न होणारं जेवण, स्वतःकडे केलेली निष्काळजी, झालेला उशीर हा त्याला कारणीभूत ठरतो. त्यामुळे मी तरुणांना एक अपील करेन की आपण स्वतः सुरक्षित राहा, आपण आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा, आपला समाजाकरता आपण सुरक्षितरित्या त्यासाठी कार्य करा आणि ते करताना स्वतःची देखील काळजी घ्या.